संस्कृतचा मराठीशी किंवा अन्य कोणत्याही प्राकृत भाषेशी काय इतका संबंध नाही वेदांची भाषा ही संस्कृत भाषा नाही अभिजनांची भाषा आणि बहुजनाची भाषा असला काही प्रकार असतो मराठी बोलायला येत म्हणून बाकी मिळत नाहीत फक्त मराठीच येतं म्हणून मग अशी कुठली इकोसिस्टम डेव्हलप न करता भाषेचा आग्रह केले शब्द नाही केले शोधले नाही हा संस्कृत शब्द नाहीये भाषा कळायला आणि बोलायला सोपी पाहिजे कि शुद्ध पाहिजे सर्व प्रादेशिक भाषा या मुळात अभिजात का स्वतंत्रच असतात राम पहिलं महाकाव्य वाल्मिकीचं नाही मराठी भाषेला सगळ्यात मोठा धोका कोणता मराठी माणूस नमस्कार मित्रांनो मी अक्षय बिक्कड द पोस्टमनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपल्या गप्पांचा जो विषय आहे तो आपल्या खूप जिवाळ्याच आहे कारण की गेली कित्येक वर्षांपासून मराठी माणूस केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात म्हणून मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करत होता अखेर मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने ती मागणी मान्य करून आपल्या भाषेला अभिजात म्हणून मान्यता दिली आहे तर याच विषयावरती आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत संजय सोनवणी सर सोनवणी सर इतिहासाचे संशोधक आहेत अभ्यासक आहेत त्याचबरोबर त्यांची विविध विषयांवरची शंभरहून अधिक पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत त्यातही प्राकृत आणि पाली भाषेचा इतिहास त्याचबरोबर भाषेचा उगम ही दोन महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत नमस्कार सर पोस्टमनमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर आज म्हणजे एकदम जे बेसिक प्रश्न तेही तुम्हाला विचारणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन वेगळे काही प्रश्न जे मला तरुण म्हणून जे पडतात तेही तुम्हाला मी विचारणार आहे तर पहिला प्रश्न एकदम ऑब्वियस आहे की नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय थोडक्यात सांगा अभिजात भाषा या शब्दाची व्याख्या अशी आहे की जी भाषा पुत्र स्वतंत्र आहे ती कोणत्याही अन्य भाषांच्या प्रभावाखाली बनलेली नाही किंवा कोणत्याही भाषेची डिसेंडंट नाही किंवा ती कोणाची पुत्र किंवा पुत्री किंवा म्हणजे फॅमिली ट्री नाही अशी जी स्वतंत्ररित्या डेव्हलप झालेली भाषा असते ती दुसरी गोष्ट त्या भाषेला किमान दोन हजार वर्षाचा इतिहास असला पाहिजे त्याच उ उच्च दर्जाच्या साहित्याची परंपरा असली पाहिजे आणि तो प्रवास सलग असला पाहिजे जो खंडित झालेला असता कामा नये म्हणजे जी जिवंत भाषा आहे आणि प्राचीन आहे आणि स्वतंत्र आहे त्या भाषेला अभिजात भाषा असं म्हटलं जातं एकदम थोडक्यात उत्तर दिलं जबरदस्त तर तुम्ही आता सांगितलं की जी भाषा कुठल्याही इतर भाषेपासून निर्माण झालेली नाही परंतु मी झालं किंवा माझी पिढी असेल किंवा इतरही लोकांना हे आजपर्यंत हेच वाटत आलं आहे की मराठी ही संस्कृतपासून तयार झाली किंवा संस्कृत ही अन्य भाषांची जननी आहे असं एक मानलं जातं तर मग हा जो समज आहे तो आता खोडून काढण्यास मदत होणार आहे की नाही पहिली गोष्ट असं की हा समज सार्वत्रिक आहे भारतामध्ये सर्व भारतीय भाषांबद्दल म्हणजे दक्षिणेतल्या भाषा सोडून हा दावा केला जातो की संस्कृत पासूनच या भाषा बनल्या कारण सामान्य लोकांना आक्रमक कार्य आले त्यांची भाषा इथल्या लोकांना पेलवत नव्हती बोलता येत नव्हती म्हणून त्यांनी तिचं जे सोपं रूप केलं ती म्हणजे मिडल इंडो युरोपियन भाषा म्हणजे संस्कृती इंडो युरोपियन भाषा आणि प्राकृत भाषा म्हणजे ह्या मिडल इंडो युरोपियन आहेत आणि मग आजच्या ज्या भाषा आहेत त्या मिडल इंडो युरोपियनपासून डेव्हलप झाल्यात अशा स्वरूपाचा एक सिद्धांत होता आपण mm. हा सिद्धांत बनला तो आर्यन विन्वेजन थेअरीच्या पार्श्वभूमीवर बांधला होता कारण भारतात आर्य त्यांनी आक्रमण केलं त्यांनी इथल्या दास सदस्यांना हरवलं आणि त्यांच्यावर आपली भाषा आपली संस्कृती हे सगळं लादलं असा एक घोर गैरसमज होता आणि त्या गैरसमजातनं हा सिद्धांत जन्माला आला आणि मग जे वर्चस्ववादी लोक होते त्यांनी अर्थात तो सिद्धांत तो उचलून धरला त्या डोक्यावर घेतला त्या सिद्धांताला आणि संस्कृती देववाणी आहे गिरवाण भारती गिरवाण भारती आहे देवभाषा आहे स्वर्गातले देव, देव संस्कृतमध्येच बोलतात आणि पृथ्वीवरचे जे भूदेव आहेत तेच संस्कृत फक्त बोलू शकतात आणि बाकीच्या पेलू शकत नाही जमू शकत नाही म्हणून त्यांनी ती प्राकृत भाषा डेव्हलप केल्या आणि त्या प्राकृत भाषांचेच आजची भाषा म्हणजे वंशज असा हा अत्यंत चुकीचा सिद्धांत होता कारण जगातली कोणतीही भाषा अशा पद्धतीने मुळात निर्माणच होत नाही प्रत्येक भाषेला आपला भौगोलिक भूगर्भशास्त्रीय मानसशास्त्रीय म्हणजे रिजनल सायकोलॉजी किंवा कलेक्टिव सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो किंवा सामूहिक मानसशास्त्र हे मुख्यतः भाषेच्या कारण ते अभिव्यक्तीचं साधन आहे ते आपल्या मानसशास्त्रावर अवलंबून असतं मी जे बोलतो ते तुम्हाला समजतायचं कारण आपण एकाच सा समूहात भाषिक समूहात राहणारे भाषिक मानसशास्त्राच्या वातावरणात प्रभावात राहणारे लोक आहोत त्यामुळे हा सिद्धांतच अशास्त्रीय होता चुकीचा होता आणि संस्कृतचा मराठीशी किंवा अन्य कोणत्याही प्राकृत भाषेशी इतका संबंध नाही उलट प्रत्यक्षातलं संशोधन असं आहे की संस्कृत भाषा हीच मुळात प्राकृत भाषात शब्द उधार घेऊन इसवी सनपूर्व पहिलं शतक तर इसवी सनाचं दुसरं शतक या तीनशे वर्षाच्या कालावधीत हो क्रमाक्रमाने बनत गेली आणि मग तिसऱ्या शतकामध्ये पाणिनीचा जन्म झाला आणि त्याला व्याकरण दिलं अष्टाध्यायी नावाचं आणि मग ती फॉर्मलाइज झाली म्हणजे ज्याला आपण काय म्हणतात परिष्कृत केलेली भाषा ती झाली आणि नंतर मात्र संस्कृतमध्ये आपला असंख्य ग्रंथ दिसतात दुसरा गैरसमज काय आहे घोर गैरसमज तो म्हणजे वैदिक भाषा म्हणजे संस्कृत भाषा वेदांची भाषा ही संस्कृत भाषा नाही हा सगळ्यात मोठा गैरसमज आपला सर्वसामान्य लोकांचा असतो वेदांची भाषा ही अव्यस्ता म्हणजे पर्शियन ओल्ड पर्शियन जुनी पर्शियन भाषा आणि प्राकृत भाषाचं संकलित भाषा आहे ती मिश्र भाषा आहे फक्त बदल केले म्हणजे मित्र हे पारशीमध्ये म्हणतात hmm. त्याचं वैदिक भाषेमध्ये मित्र असं त्याचं मित्रचं मित्र अहूरचं मित्र, असूर अशी रूपांतर झाली भाषिक म्हणजे काय म्हणतो शास्त्राची रूपांतर आहेत hmm. परंतु त्या भाषा एकदम ज भगिनीच असाव्यात hmm. इतक्या त्या सारख्या आहेत आणि त्याच्यात प्राकृत भाषांचे संकर झाल्यामुळं hmm. वृंदाऐवजी उंद हा जो प्राकृत शब्द आहे किंवा इंद्रऐवजी इंद हा जो प्राकृत शब्द आहे मोचा तो शब्द तसेच तसे अजूनही रुपये मध्ये आपल्याला आढळतात त्यामुळे वैदिक भाषा आणि संस्कृत भाषा ही जी इसवी सन पूर्व पहिलं शतक ते दुसरं शतक या दरम्यान बनली यांचा सुद्धा इतका संबंध नाही म्हणजे वैदिक भाषा सुद्धा हायब्रीड भाषा सं, संस्क संकलित भाषा आणि संस्कृत तर प्राकृत भाषांपासून निर्माण झाली आणि ती ग्रांथिक कारणासाठी निर्माण केली त्यात काही चुकीचं वाव काही वाटून घ्यायचं कारण नाही कारण ग्रांथिक कारणासाठी सगळ्या शब्दांचा अर्थ सर्वत्र सारखाच राहावा म्हणून ती भाषा बनवली जाते जशी संगणकाची भाषा असते बेसिक असेल कोबोल असेल सी प्लस असेल अशा पद्धतीनेच ही संस्कृत भाषा बनवलेली आहे भाषा म्हणजे काय शेवटी ही सगळी सर्वस्वी ध्वनीशास्त्रावर अवलंबून आहे त्यामुळे संस्कृत ही प्राकृत पासून बनली ही वास्तव आहे त्यामुळे या लोकांनी असं समजलं की संस्कृत आली आली आणि मग प्राकृत आल्या असा उलटा प्रवास होऊ शकत नाही म्हणजे तो लॉजिकलही नाही शास्त्रीय नाही हा फक्त भाषिक वर्चस्ववाद आहे त्याच्यामुळे आता हे मराठीला अभिजात दर्जा मिळाला मान्यता मिळाली तर त्यानेही हा जो न्यूनगंड आहे मराठी जणांच्या मनातला तर तो दूर होण्यास मदत होईल का खरं सांगायचं तर नाही होणार ओके याचं कारण असं आहे की आजही म्हणजे परवाच इंडियन एक्सप्रेसने एक आर्टिकल छापलं भलं मोठं आणि त्यात हे सिद्धांत मांडलं मी जे आता सांगितलं की त्यांचा काय सिद्धांत होता की संस्कृत आली hmm. नंतर म्हणजे इंडो युरोपियन लँग्वेजेस नंतर मिडल इंडो युरोपियन लँग्वेजेस hmm. हे त्यांनी तसंच मांडलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्या ता सिद्धांताला ते अजूनही सोडायला तयार नाहीत hmm. नंबर वन नंबर टू हे जे बाकीचे जे भाषा बोलणारे जे आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या भाषा बोलतो असं मराठी बोलतो तो न्यूनगंड जाईल का तो जाणारासाठी नाही की मुळात लोकांना भाषा म्हणजे काय आपण भाषा बोलतो म्हणजे नेमकं काय त्याची नेमकी शास्त्रीय रचना काय आणि त्याचं मूल गाभा काय यातला का हो जो जाणीव आहे म्हणजे भाषिक जाणीवा त्याचा फार अभाव आहे त्यामुळे काही फरक पडला असं वाटत नाही दिसतही नाही तसा भाषेचा जन्मच कसा होतो की भाषा ही प्रदेशाच्या जो ज्या भूप्रदेशात बांधव पहिल्यांदा आला प्राचीन काळीच म्हणजे लाख वर्षापूर्वी असेल ऐंशी हजार वर्षापूर्वी आला असेल त्या माणसाच्या सायकोलॉजीवर त्या भाषेचं सा भूशास्त्र जिओलॉजी आणि भूगोल म्हणजे ज्योग्रफी यातनं ज्या गोष्टी ज्या निर्माण होतात त्याचा त्याच्या मानसशास्त्रावर परिणाम होतो आणि त्या त्या भागातली भाषा ही स्वतंत्ररित्या विकसित व्हायला लागते जिथे जिथे आपल्याला या भूप्रदेशामध्ये जिओलॉजिकल फॉर्मेशनमध्ये चेंज होत जातात तिथे भाषा मात्र पूर्ण बदलतं जशी महाराष्ट्रातली मराठी आहे पण आपण कर्नाटकात जायला लागलो सीमा नुसते ओलांडली तरी आपल्याला भूगर्भशास्त्रीय भौगोलिक बदल आपल्याला डोळ्यांनीच दिसू शकतात त्यामुळे तिथल्या लोकांची सायकोलॉजी वेगळी त्यामुळे त्यांची वास्तुरचना वेगळी त्यांची भाषा वेगळी त्यांची सगळी संस्कृतीच वेगळी होऊन जाते आणखीन एक थोडंसं परत मुद्द्याकडे येऊ आपण की आपल्याकडं कुठलाही सामाजिक विषय असला की त्याची मांडणी दोन प्रकारामध्ये होती बहुजन आणि अभिजन बहुजनांचं संगीत वेगळं अभिजनांचं संगीत वेगळं बहुजनांच्या साहित्य वेगळं अभिजनांचं साहित्य वेगळं त्यांची नाटकं वेगळी खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या काही भाज्या तर पर्टिक्युलरली त्यांच्यासोबत असोसिएटेड असतात त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तर आता नामसाधर्म्यामुळं असं वाटतं लोकांना की अभिजात दर्जा हा जो मिळालाय तो अभिजनांच्या भाषेला मिळालाय बहुजनांचं काय असं लोकांचं हे तो नेमकं काय तो प्रकार काय हे अगदी बरोबर आहे आणि असं खोलखोर होत आहे एवढंच काय कमेंट्स एवढं नुसतं पाहिजे कॉलेजच्या एका प्राध्यापका बहुजनी आणि त्यांनी ठासून सांगितलं की ही अभिजनांची भाषा आहे तर अभिजा दर्जा मिळू का न मिळू आम्हाला काय फरक पडतो आमची पानवाल्यांची भाषा आमच्या भाजी विकणाऱ्यांची भाषा शेतकऱ्याची भाषा Haan? तिला कधी दर्जा <laughs> तर सांगायचा सा मुद्दा असा की भाषेमध्ये तरी hmm. अभिजनांची भाषा आणि बहुजनांची भाषा असला काही प्रकार असत नसतो hmm. भाषा म्हणजे भाषा असते ती आदिवासीची असो hmm. ती कुसाबाहेरची असो hmm. ती ग्रामीण भागातली असो ती शहरी भागात राहणारी असो hmm. तीच तिथे राहणाऱ्या स्वतःला अभिजन समजणाऱ्यांची भाषा असो त्यांचे त्याच्याविषयी आग्रह असोत प्रमाण भाषा व्याकरणीय भाषा असे काही त्यांचे आग्रह असू शकतात परंतु भाषेला अभिजात दर्जा मिळतो म्हणजे ती भाषा स्वतंत्र आहे फक्त एवढंच त्यातनं सांगायचं असतं त्यात तुझी भाषा आणि माझी भाषा असा त्यात फरक करता येत नाही असा फरक करणं हे अज्ञानाचं आणि मूर्खपणाचं लक्षण आहे असं स्पष्ट म्हणावं लागतं अभिजात भाषा म्हणजे स्वतंत्र भाषा आणि प्राचीन परंपरा असणारी भाषा की ज्यात साहित्य आहे आणि अभिजात भाषे ही दर्जा जो मिळाला ज्या गाथा सप्तशती वर्ध जे दोन हजार वर्षापूर्वीचा काव्यसंग्रह आहे त्यातल्या ज्या कविता आहेत त्या ग्रामीण स्त्रियांनीच लिहिलेल्या आहेत ग्रामीण पुरुषांनीच लिहिलेल्या आहेत त्या काही शहरी लोकांनी लिहिलेल्या नाहीत त्या दरबारी लोकांनी लिहिलेल्या नाहीत किंवा आता आपण लोकगीत आहेत आपली किंवा लोककथा आहेत या लोककथा ही निर्माण करणं हे तस तथाकथ अभिजन गेलेले नव्हते बरोबर त्यामुळं भाषा म्हणजे भाषा त्याच्यामध्ये कोणताही कॅटेगरी नसते मुळात आणखीन एक असं आहे की दर काही किलोमीटरवरती आपल्याकडे भाषा बदलते भाषेचा लैजा बदलतो टोनिंग बदलतं आमच्या लातूरला गेलं तर काय करायला लावा का जेवा लाव का खाल्ला हवा का असं म्हणतात पुण्यात पेठेतली भाषा वेगळी प पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातली भाषा वेगळी नगरला गेले वेगळी खानदेशामध्ये दोन तीन प्रकार वेगळे आपल्याला पाहायला मिळतात सो आता ज्यावेळेस अभिजात दर्जा मिळाला आहे त्याच्यानंतर हे जे लोकल डायलेक्ट्स आहेत त्या त्या ठिकाणची बोलीभाषा आहेत त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे त्याच्या जतनासाठी काय होणार आहे त्याच्या संवर्धनासाठी काय होणार आहे का त्याच्यासाठी आपण काही अपेक्षा काय शकतो आता तुझ्या बोलण्यातलं जे दहा बारा कॉसांवर भाषा बदलते ही गोष्ट खरी आहे उच्चार पद्धती बदलते म्हणी बदलतात किंवा स्थानिक शिव्या सुद्धा बदलत जातात हा यस ओके आणि शिवाय ही खरं म्हणजे त्या त्या भागाच्या भाषेचं मुख्य ओळख असते शंभर टक्के हो आता मुळात असं काय होतं याचं उत्तर मी आधी दिले की तिथला भूगोल तिथला भूगर्भशास्त्र तिथलं खनिज वितरण तिथलं लोकल ग्रॅव्हिटी त्यानंतर ता भूचुंबकत्व एवढे फॅक्टर्स त्या सायकोलॉजिकलवर परिणाम घालत असतात आणि त्याच्यातनं तिथली तिथली स्थानिक भाषा आकार येत असते आणि जे काय थोडंफार साम्य असतं प्रदेशामध्ये तिथे भाषा म्हणून ते समान असते परंतु लोकल स्थानिक ठिकाणी मात्र ती बदलत जाते तिथं लज उच्चार पद्धतीसुद्धा बदलत त्यामुळे दर बारा कोसांवर भाषा बदलते हे ठीक आहे यात काही चुकीचं नाही आहे हे नैसर्गिक आहे आता दुसरा जो तुझा खरं मुख्य मुद्दा जो होता की यांना फायदा काय म्हणजे बोली भाषांना फायदा काय का, का, का प्रमान प्रमान हे फक्त प्रमाण भाषे प्रमाण भाषेचा काही संबंध नाही कारण पुन्हा मग तो अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा असा ती त्याचा अर्थ होईल हे सर्वस्व मराठी बोलणारा मग तो शिरूर तालुक्यातली मराठी बोलतोय का खानदेशातली अहिराणी बोलतोय का कोकणातली ती कोकणी भाषांची कोकणीतही पुन्हा तीन प्रकार आहेत मालवणी वेगळी गोवानीच मराठी वेगळी तिथेही कारण तिथले भूगर्भच बदललेलं आहे पट्ट्यामध्ये त्यामुळे त्या भाषा वेगळ्या आहेत याच्यात काही चुकीचं नाही तिथे लोकांचाही त्यांना जबाबदार जाईल त्यांचं मानसशास्त्रच ते भाषेचं एक मानसशास्त्र असतं ना ते भाषिक मानसशास्त्र ते तसं बनलेलं आहे त्यामुळे याचा फायदा एवढाच की आपली भाषा स्वतंत्र आहे कोणापासून बनलेली नाही या म्हणजे आपल्या संस्कृतच्या जोखडातनं मुक्तता झाली संस्कृतचा जे काही एक रुबाब चालू होता आतापर्यंत तो आता जरी चालू राहिला तरी आता लोक अभिमान सांगू शकतील अकॅडमिकली ते हे होईल अकॅडमिकली तर त्याचा पराभव तसाही झालेलाच होता एक राजमान्यता मिळाली आता राजमान्यता मिळाली आणि सर्व सगळ्यात महत्वाची गोष्टी लोकांची असते जो पर्यंत लोकांनाच हे समजत नाही की भाषा अभिजात म्हणजे काय तोपर्यंत ते अभिजात भाषा आधीच भट्टाप्रमाणे झाली काय नाही झाली काय काय कारण अनेक लोक म्हणतही होते की कशाला पाहिजे अभिजात दर्जा काय होणार आहे त्याने विचारत होते ना पण त्यांना हे सांगायचं होतं की तुमच्या संस्कृत भाषेच्या जोखडापासून आमची मुक्त झाली एवढं आम्हाला पाहिजे होत बरं ठीक आहे आणखी ठीक आहे अभिमान वाटतो न्यून गंड जाईल पुढे मागे कधीतरी त्याचा प्रॉब्लेम नाही पण जे बोलणारे लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये अभिमान बाळगणं किंवा अभिमान वाटेल हे सोडून वेगळं काय घडणार आहे का आम्हाला अभिमान असंही या आधीपासून आहे मराठीच वेगळं काही घडणार नाही दुसरी गोष्ट अशी की कोणती भाषा जगातली वर्चस्व आता इंग्रजीच आहे आणि ते अमेरिकन इंग्रजीच आहे लक्षात ब्रिटिश इंग्रजीच नाही आहे ते दोन कारणाने फक्त होतं एक कारण म्हणजे अर्थोत्पादनासाठी ती भाषा उपयुक्त ठरली पाहिजे ज्याची अर्थसत्ता ज्याची आहे त्याचीच भाषा ही जगावर राज्य करते किंवा ती काय म्हणू आपण त्याला प्रभावशाली मानली जाते आणि दुसरी गोष्ट त्या भाषेबद्दल त्या भाषेमध्ये ज्ञान भरपूर उपलब्ध केलं गेलं पाहिजे तुमच्या भाषेत समजा ज्ञानच नसेल तर कशाला कोण ती शिकायला अभ्यासाला गेली मराठी माणसं असतील ते काय शिकतील उद्या जर चीनमध्ये रोजगार मिळतो हे जर लोकांना कळायला लागलं ना तर धडाधड चीनी भाषा शिकण्याचे वर्ग निघतील पुण्यामध्ये बरोबर सर्वत्र खेडोपाडी निघतील कारण रोजगार देते ना भाषा रोजगार देते तसा माझा पुढचा प्रश्न तोच होता की आज आपण ग्लोबल विलेजची कॉन्सेप्ट म्हणतो तर तुम्हाला इंग्रजीला किंमत आहे बाहेर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्हाला किंमत आहे तुम्हाला जास्त रोजगाराच्या जा संधी मिळतात आणि जर फक्त तुम्हाला मराठीची एकच भाषा येत असेल तर तुम्हाला बऱ्याचशा संधी आपोआपच बंद होतात तुम तुम्हाला ती भाषा येत नाही म्हणून मग अशी कुठली इकोसिस्टम डेव्हलप न करता भाषेचा आग्रह धरणं कितपत योग्य हे पा मुलांना मातृभाषेत शिक्षण देणं त्याशिवाय मुलाची बौद्धिक प्रगतीच होत नाही हे जागतिक शिक्षण तज्ज्ञांनी मुळात मान्य केलेलं आहे त्यामुळे मराठी भाषा किंवा कोणती असो कोणाची भाषा तेलुगू असेल मातृभाषा कोणाची सिंधी असेल कोणाची हिंदी असेल कोणाची बंगाली असेल मातृभाषेमध्ये शिक्षणाचा फायदा असा होतो की मुलांचं मानसशास्त्र त्या भाषेत बनलेलं असल्यामुळे हो त्याचा आकलन क्षमता जी आहे समजून घ्यायची जी शक्ती आहे ती वाढते आणि दुसरा जो मुद्दा आहे तो उपस्थित केलास की दुसरी भाषा तुम्ही दुसरी भाषा शिकायला काय कोणी बंधन घातलेलं नाही तुम्ही ती शिकू शकता उलट ज्याची मातृभाषा चांगली आहे तो जगातल्या कोणत्याही भाषा फार पटकन शिकू शकतो फार वेगाने शिकू शकतो आणि त्याची समज वाढते आता जे कॉन्व्हेंटमध्ये मुलं जातात त्या कॉन्व्हेंटमधल्या शिक्षिकांची अवस्था सांगतो तर दिवाळीच्या सा ग्रीटिंगचे चार ओळी सुद्धा ते माझ्याकडे लिहून यायचे आणि त्या शिक्षिका मग मुलांची इंग्रजी काय असणार बरोबर मुलांची इंग्रजी काय लायकीची असणार आणि मग त्यांची जर इंग्रजी जर त्या लायकीची नसेल तर ते त्यातनं काय घेणार कोणतं ज्ञान घेणार आणि ते अभिप्र अभिव्यक्त कसं करणार तर अभिव्यक्तीवर मर्यादा येते कारण तुझी भाषा जर प्रगल्भ नसेल परिपूर्ण नसेल कारण आता ज्यांना आपलं याच फ्यास करून इंग्रजी बोलतात फार 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 फार, फार जे पूर्वी कोकाटेचे क्लास असायचे फार फार, फार इंग्लिशचे त्या इंग्रजी बोलणाऱ्यांनी काय दिवे लावले काय दिवे लावले त्यांनी सेंटरमध्ये जॉब करतात <laughs> तेवढंच ना फक्त ते, ते सुद्धा शिव्या खाण्यासाठीच कारण मला माहिती आहे कॉल सेंटरमध्ये काम करणारे माझे काही मित्र होते त्यांचे मी अनुभव ऐकलेले आहेत त्यामुळं त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही परंतु मातृभाषा चांगली असते तर जगातल्या कोणत्याही भाषेवर तुम्ही फार सोप्या पद्धतीने प्रभुत्व मिळवू शकता आणि जी काही इकोसिस्टीम आहे ती ऑटोमॅटिकली आपोआप निर्माण होणार यात काही शंका नाही बिलकुल आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्या मराठी माणसाला म्हणजे आपण फक्त मराठीबद्दल बोलू आता उद्योगधंद्याची आपल्याकडं परंपराच नाही सगळ्यांना पूर्वी होत की शेती उत्तम व्यापार माध्यम आणि नोकरी सगळ्यात उच्च आता उलट झालं <laughs> <उत्ता ना। laughs> नोकरी उत्तम नोकरी <laughs> उत्तम <laughs> उद्योगधंदा म्हटलं की मुली सुद्धा मिळत नाहीत <laughs> शेतकऱ्याला तर तेही मिळत नाही तेही भाग्य नाही हे माहितच आहे मराठवाड्यात चला हे <laughs> <laughs> डिस्क्रिमिनेशन थांबलं पाहिजे <laughs> डिस्क्रिप् दाबलं <थामले> पाहिजे <laughs> पर... मराठवाड्याला अभ्यासात दर्जा दिला पाहिजे माझं नाही म्हणणं अगदी मराठवाड्याला आता दर्जाची गरज गरज आहे <laughs> परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता उदाहरणार्थ मुंबईला मुंबई महाराष्ट्राची राजधानी तिथे अमेरिकेचं जिथे व्हिसा मिळतो त्यांचं कॉन्सेट आहे बरोबर लोक पाठेपासून रांगा जाऊन उभे असतात तिथे मराठीत पाट्या पाहिजेत की नाही भाषा गुजरातीत पाट्या आहेत पुण्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत अमेरिकन एम्बसीच्या व्हिसा देणाऱ्या काउन्सिलच्या पाट्या इंग्रजी आणि गुजरातीमध्ये आहेत पण मराठीत नाहीत का नाहीत कारण गुजराती हे परदेशात जाणाऱ्या लोकांची संख्या जी का व्यापाऱ्यांची किंवा व्यावसायिकांची संख्या आहे ती गुजरातींची आहे मराठी माणसाची काय आहे काय संख्या आहे मराठी आज महाराष्ट्र आपण उद्योगधंद्यामध्ये एक नंबरचा राज्य म्हणतो हा आपला दूध खोळीपणा आहे त्यात मराठी माणसाचा वाटा किती एक टक्का तरी आहे का जे काही उद्योगधंदे महाराष्ट्रात आहेत ते सगळ्या बाहेरच्या लोकांनी उभारलेत मग मराठीला कशी किंमत मिळणार म्हणजे मराठी माणसा नुसती भाषेचा हा प्रश्न नाही आहे तुमची आयडेंटिटी काय तुमची ओळख काय तुमचं अस्तित्व काय तुमचं अस्तित्व जर नोकऱ्याचं असेल तर तुमच्याकडे कोण लक्ष देणार आहे कोण नाही बघणार नाही बरोबर तर ते बदलायला पाहिजे ते चित्र जर बदललं नाही तर मराठीची ती महाराष्ट्रापुरतीच संकुचित राहील आणि खेड्यांपुरतीच मर्यादित होत जाईल शहरांमध्ये मराठी भाषा उरणार नाही मग ते अभिजात दर्जा मिळू का न मिळू थोडंसं पाठीमागे जाऊन एक प्रश्न आहे की आपण जर जुनी मराठी पाहिली फार जुनी नाही पन्नास वर्ष आधीची जरी आपण मराठी पाहिली तरी ती आपल्याला कळायला जड जाते हुँ. आणि त्याच्या आधीची जर पाहिली शंभर दीडशे वर्षांपूर्वीची तर ती काहीच कळत नाही अर्थबोधच काही होत नाही त्याबरोबर मग हा जो प्रवास आहे म्हणजे आज आपण जी भाषा बोलतोय जितक्या सोप्या पद्धतीने बोलतोय त्याशी इव्हॉल्व्ह कशी झाली त्याची प्रवास कसा होता हा भाषेचा आता जे लिखित पुरावे उपलब्ध आहेत अडीच हजार वर्ष बावीसशे वर्षाची आज लिखित पुरावे उपलब्ध आहेत ती बावीसशे वर्षापूर्वीची मराठी आपल्याला कळणारच नाही संबंध कसा कसा असतं प्रत्येक भाषा जी जिवंत असते ती पिढी दर पिढी बदलत राहते तो प्रवाही असते ती आणि कालोगात अनेक बाहेरच्या भाषांमधले काही शब्द स्वीकारते त्यानंतर व्याकरणात बदल होत जातात शब्दांच्या शब्दरचनेमध्ये बदल होत जातात त्याचे ध्वनी बदल होत जातात उच्चाराला जे सोपं वाटतं कारण माणूस मोठा आळशी आहे त्याला जे सोपं वाटतं जगातले आज ते जेवढे शोध लागले नव्याण्णव टक्के शोध हे फक्त आपलं जीवन सोपं करण्यासाठी लागले त्याने जीवन परत गुंतागुंतीचं काही हा भाग वेगळा परंतु लागले कशासाठी माणसाला सोस आहे त्यामुळे आज भाषा बदली आता त्याला काय करीकरण आलं कॉम्प्युटर आले जीवन पद्धती बदलली संगणक म्हणू आपण त्याला पण ते हे यांची चूक होती खरं म्हणजे कोणाची सावरकरांची सावरकरांची सावर चूक होती त्यांनी संस्कृत मध्ये शब्द स्वतः निर्माण नाही केले शोधले नाही आपण सावरकरांकडे नंतर जाऊ त्याचा विशेष एक प्रश्न घेतला बरं हरकत नाही तर सांगायचा मुद्दा असा की भाषा जी प्रवाही असते का कालोगात जे जे काही बदल होत जातात ते स्वीकारत जाते आता मध्ययुगामध्ये आपण फारसी शब्द अनेक स्वीकारले नाही का अनेक फारसी आणि आता तर ते फारसी आहे ते जर कोणाला सांगितलं खरं वाटत नाही बरोबर अर्ज दिला हा अर्ज शब्द मुळातच फारसी तो मराठी नाही का संस्कृतही नाही तर हे हो होत जात आणि ते होत राहावं कारण जीवनाचं मानवी स्वभाव असा आहे का तो देवाण घेवाण करत असतो तसे मराठी शब्द बाहेर गेलेतच ना अन्य भाषांमध्ये मराठीचे अनेक शब्द आहेत अनेक आता उदाहरणार्थ मूळ प्राकृत शब्द होता मूळ दोन हजार वर्षापूर्वी देअर दिअर दिरासाठी दीर झाला आज आणि हिंदीमध्ये देवर झाला पण मूळ शब्द दियर आहे म्हणजे okay. हे भाषिक हे ये होत येत नाही आणि हे नकळत होत जातं कारण तुम्ही प्रवासाने म्हणा व्यापाराच्या निमित्ताने म्हणा किंवा तीर्थाटनाच्या निमित्ताने म्हणा तीर्थाटन तीर्थाटनाच्या तर, निमित्ताने म्हणा जे काही आदान प्रदान होत जातं त्यातनं अनेक शब्द येत जातात उदाहरणार्थ पूजा हा संस्कृत शब्द नाहीये पूजा हा प्राकृत शब्द ओके आता कोणाला सांगितलं खरं वाटणार नाही मुळात अख्ख्या वेदांमध्ये किंवा आधीच्या संस्कृत साथीमध्ये पूजा हा शब्दच नाही कारण पूजा हे त्यांचं लग्न हेच नव्हतं कर्म कर्मकांडच okay, नव्हतं okay. त्यांचं कर्मकांड यज्ञ पूजेचा संबंधच okay. नाही मग पूजा था था। था शब्द कसा असेल बरोबर त्या साध्या hmm, साध्या गोष्टी आहेत आता ह्यालाच घेऊन तुम्हाला आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे की आजकाल सगळ्याच भाषांवरती इंग्रजीचा पगडा खूप वाढत चालला खूप प्रचंड होल्ड इंग्रजीचा वाढला त्याच्यामुळे काय होते की आपण सर्रासपणे आताच्या पॉडकास्टमध्ये पण आपण खूप सारे इंग्रजी शब्द एकदम खूप सहजपणे वापरतो तर तुम्हाला काय वाटतं की हे इंग्रजी इतके शब्द वापरणं हे भाषेसाठी चांगलं आहे की वाईट आहे भाषेच्या मीच प्रत्येक प्रश्न विचारतो कारण आपण मराठी करणाऱ्या नादामध्ये काय करतो की आपण संस्कृत उदार्थ महापौर शब्द आपल्याला दिला असं आपण म्हणतो तिकडे जाऊ परत तिकडे वेगळं घेऊन का पण हे जे शब्द येतात हे कोणत्या ना कोणत्या भाषेनं येत राहतात हा प्रवास चालू राहतो आणि आज जो ग्लोबल खोडे जो खेडे हा जो शब्द वापरला तो अत्यंत उत्कृष्ट शब्द आहे कारण आपण आज जर जागतिक नागरिक असू तर आज जगावर आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सत्ता कोणाची आहे इंग्रजी त्यानंतर सगळे महत्वाचे उद्योग व्यापारी अगदी जपानी जर उद्योजक असतो इंग्रजी शिकतो मधले माझे अनेक मित्र ते इंग्रजी शिकतायत याचं कारण की इंग्रजी रोजगार देतं नंबर वन दुसरी गोष्ट कम्युनिकेशन किंवा संवाद साधणं हे सोपं जातं हा दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की इतर लोकांशी तुम्ही संवाद कसा साधता तुम्हाला तमिळ माणसाशी बोला तुम्हाला तमिळ भाषा येत नाही त्यांना हिंदी येत नाही किंवा तुम्ही जर्मनीत गेला तुम्हाला जर्मनी येत नाही म्हणजे नुसती इंग्रजी आली म्हणून तुमचं काम भागला असं होत नाही तेव्हा कोणती तरी एक भाषा तुम्हाला शिकावी लागते किंवा यावी लागते आणि ते शब्द हे आता कॉम्प्युटरला किंवा जे आपण लँग्वेजेस म्हणतो त्या mm. कॉम्प्युटरच्या ज्या संघनरी सी प्लस त्यांना तुम्ही शब्द काय हे करणार <laughs> शोधणार कारण ते तुम्ही शोधलेलंच नाही ना <laughs> ते मुळात शास्त्रच त्यांनी शोधलंय तर <laughs> त्याची नावं जी तीच देणार <laughs> मोटरला मोटरच म्हणणार <बनारा> ना आपण इथं लाख कोणते नाव दिलं त्याचा उपयोग काय किंवा रेल्वेला ते काय ला, अग्निरथ वाहन काय असं काहीतरी लांबलचक नाव दिलं त्याचा उपयोग नाही ना काही त्याला उप तुम्ही शोधलेला नाही जलचूर्ल आणि प्राचीन काय परत सांगतो हे कसं होतं आग संस्कृत मध्ये झालं अग्नी प्राकृतमध्ये होत अवेस्तन भाषा होतं आता लिथोरियन भाषेमध्ये होता इकनीस त्याच्या शेजारच्या जर्मानिक भाषेमध्ये होता अग्नीस म्हणजे एकच शब्द कसे रूप बदल जातो कारण तो शोध कुठतरी एका ठिकाणी लागलेला असतो बरोबर आणि ते स्थानिक लोक आपापल्यानुसार शब्द स्वीकारतात ज्यावेळेस आपण म्हणतो मी टेबलावर बसलो हे इंग्रजीत कसं करणार तुम्ही तुम्ही बाहेरचे शब्द आपण जे घेतो ते आपण आपल्या पद्धतीने म्हणजे मराठीकरण करतो आणि मराठीकरण जर केलं असेल तर शब्द कुठून आला याच्याशी आपलं काय घेणं कारण आपली भाषिक प्रवृत्तीच मुळात मराठी असते त्यामुळे आपण त्याचं रूप तयार करताना सुद्धा मराठी व्याकरणाला साजिसच त्याचं रूप बनवतो आणि त्याचा आपण वापर करत असतो आणि परभाषेतल्या शब्दांमध्ये भाषा समृद्ध होते उदाहरणार्थ इंग्रजीत बघा दरवर्षी हजारो शब्दांची भर पडत असते त्यामुळे दरवर्षी डिक्शनरी त्यांना काय काढावे हो लागते कारण आणि ते सगळे जगभरचे जग 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 शब्द स्वीकारतात आपली भारतातली करी असेल किंवा अनेक शब्द चाय टिकेल अनेक अनेक शब्द इंग्रजीने घेतलेत ना त्यामुळे फक्त इंग्रजी आपण घेतो शब्द आणि ते हात वर करून बसले इंग्रजी तर खूप इन्क्लुझिव्ह लँग्वेज इन्क्लुजिव्ह भाषा प्रगत होते हे लक्षात घ्या प्रगत म्हणजे आपण जर आपल्या इंग्रजी शब्द वापरले तर प्रॉब्लेम आता तुम्ही की इंग्रजी भाषेमध्ये खूप सारे दरवर्षी काही हजार शब्द त्याच्यामध्ये घेतले जातात आणि त्या सगळ्याचं रेकॉर्ड किपिंगचं काम ऑक्सफर्डची डिक्शनरी करतात तर मराठीमध्ये असे नवीन शब्द स्वीकारणं किंवा त्यांचा अर्थ बदलणं असेल किंवा या कामासाठी काही व्यवस्था आहे काही यंत्रणा आहे खरं म्हणजे अशी यंत्रणा दुर्दैवाने नाही आतापर्यंत मराठीमध्ये दिसणाऱ्या बंद का तर हो नक्कीच भरपूर बनल्या परंतु दरवर्षी अद्ययावत करणं म्हणजे इथे मराठी विश्वकोश जो आहे तोच अजून पूर्ण झालेला नाही एकसष्ट सालापासून काम चालू आहे आता किती वर्ष झाली साठ वर्ष झाली साठ वर्ष होऊन सुद्धा विश्वकोशाचंच काम पूर्ण नाही तर अपडेट करणं तर त्याहूनही नाही मग विश्वकोशाची जर ही स्थिती आहे तर शब्दकोशांची काय असणार बरं जे काही शब्दकोश बनले त्यात बोली भाषेतले शब्द आलेत का नाही त्याच्यामध्ये नवीन शब्द जे मराठीत येत आहेत त्याची लिस्ट कुठे होते का नाही कारण त्याची यंत्रणाच नाही कारण प्रकाशकांना त्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणं त्यांच्याकडनं सारखा शोध घेऊन माणसं त्यासाठी ठेवणं आपल्याकडे कामाला आणि अद्ययावत करता अशी तज्ज्ञ माणसं ठेवता येणं प्रकाशकांना अशक्यप्राय गोष्ट आहे हे काम कर कुणी करायला पाहिजे सरकारने आता विश्वकोश सरकार करते गेले साठ वर्ष विश्वकोशच पूर्ण होत नसेल तर सरकार भाषेकडं कोणत्या नजरेने बघतं हे आपल्याला लक्षात येईल खरं तर शब्दकोश बनला पाहिजे आता अभिजात दर्जा मिळाला ना परंतु तुम्ही आता प्रत्यक्ष काम काय करणार आहात शब्दकोश नुसता बनवणं नाही तो अद्ययावत दरवर्षी करत जाणं आणि भाषेचे किती शब्द वाढले कसे वाढले याचा त्यात समावेश करत राहणं आणि त्याचे अर्थ सगळ्यात तो शब्दकोश बनवणं ही सरकारची खरी पहिली जबाबदारी आहे परंतु होईल असं मला काही वाटत नाही आता एवढे फंड वगैरे येतील तर मग होणार एखादा विश्वकोश शब्दकोश फंडामध्ये पण प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय आहे की अभिजात भाषा दर्जा ज्यांना आधी मिळाला होता त्यांचा धुवू आपण पाहू संस्कृत भाषेला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरं तर संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नाही मिळाला नाही पाहिजे असं मला अजूनही वाटतं पण तिला दिला संस्कृत साठी या सरकारने आतापर्यंत अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च केले परंतु तेलुगू भाषेलाही अभिजात दर्जा आहे त्यासाठी आता आपण खर्च जेमतेम पन्नास कोटी आहे अडीचशे कोटी कुठं पन्नास कोटी कुठं तर मराठीच्या वाट्याला किती येणार आहे हे आपल्याला आज माहीत नाही आणि जरी आले ते तरी पगार देण्यातच जाणार आहेत जे काही समिती बिमिती नेमतीलच त्यांना नेमायचं लागेल पण त्यांचा पगार त्याचे भत्ते वगैरे वगैरे आणि काही पैसे खाण्यामध्ये जाणार आहेत <laughs> त्यामुळे अभिजात मराठीसाठी येणारे पैसे याला वाटा आताच फुटल्यात आताच फुटलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा विचार करण्यात काही अर्थ मला तरी वाटत नाही हे काम अत्यंत गांभीर्याने करायचं खरं तर समाजानेच मराठी समाजानेच एक स्वतःचाच एक कोष निर्माण करायला पाहिजे आर्थिक कोश मराठी भाषेच्या संवर्धनासाठी परंतु आपल्याकडे ती पद्धत नाही असे सामाजिक फंड कुठे आपल्याकडे नाहीच आहेत कोणत्याच प्रकार कशासाठी नाही आहे की याच्यामध्ये मला असं विचारायचं होतं की बरेच लोक हे भाषा शुद्ध शुद्धीचा किंवा शुद्ध भाषेचा प्रमाण भाषेचा आग्रह धरतात नला अणच म्हणलं म्हणलं पाहिजे किंवा असं बाकी असेल पाणी पाणी असं आमच्या व्हिडिओवरती बरेचदा कमेंट देतात ते पाणी असतं पाणी नाही असं सो मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक गोष्ट आहे लिखित जी भाषा असते म्हणजे ज्याला आपण तुम्ही वैचारिक किंवा संशोधात्मक ती भाषा मात्र प्रमाण असलीच पाहिजे कारण तिथे शब्द बदल झाला थोडा जरी बदल झाला त्याचा अर्थ बदल होतो आणि तो अर्थ बदल झाला तर तुम्हाला जे मांडायचं असतं ते फार विचित्र पद्धतीने लोकांपर्यंत जातं त्यामुळे संशोधकीय लेखनामध्ये ही प्रमाण भाषा असलीच पाहिजे किंवा संस्कृत भाषा जी तयार केली गेली ती कशासाठी ती याचसाठी तयार केली गेली की के अर्थ बदल होता का बा नाही त्याचा अर्थ कायम राहिला पाहिजे हा महत्वाचा मागचा भाग त्यामुळे प्रमाण भाषेचा आग्रह धरणं दैनंदिन बोलण्यामध्ये हा मात्र मूर्खपणा आहे दैनंदिन बोलण्यामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये जशी या पद्धतीने वाक्य रचना येते किंवा प्रत्येक जण कशा पद्धतीने उच्चार करतो तो त्याच्यावर सोडून दिलं पाहिजे आपण आणि त्याला आपण हसणं किंवा त्याला उपासाने बघणं हे आपण बंद केलं पाहिजे कारण हा अत्यंत नीचपणा आहे याला दुसरा शब्दच हा म्हणजे भाषिक वर्चस्व वाद झाला की आम्ही म्हणतो तीच भाषा प्रमाण आहे किंवा प्रमाण भाषा आहे आम्ही बोलतो तीच प्रमाण भाषा आहे आणि तुम्ही बोलता ती गावंडळ भाषा आहे हा जो भेदभाव करतात याला मी भाषिक दहशतवाद म्हणतो आणि हा भाषिक दहशतवाद कुठेही होता कामा नाही तुमच्या आवडत्या प्रश्नावर येतो परत की मधल्या काळात सावरकर असतील आत्रेसाहेब असतील यांनी मराठी भाषेमध्ये बऱ्याचशा नवीन शब्दांची भर घातली ठीक आहे पण आता सध्या ती प्रोसेस सुरू आहे का की नवीन शब्द देण्याची म्हणजे ऑफिशियली देण्याची किंवा असं काही देण्याची पद्धत सुरू आहे की त्यांच्यासोबत थांबली पहिली गोष्ट अशी आहे की ते नवीन शब्द दिलेले नाहीत अजिबात दिलेले नाहीत त्यांनी त्यांनी ते संस्कृतचे शब्द हो बन... ते संस्कृत बंदच बनन... घेतले नवीन निर्माण केला नाही त्यांनी फक्त इंग्रजी शब्दांना त्या संस्कृत शब्दांनी रिप्लेस केलं नवीन शब्द शोधायची प्रक्रिया फार विचित्र असते ते साहित्यिकांनीच करावी किंवा त्यांच्याकडनंच नकळत होत जाते त्यांना ज्या गुंतागुंतीच्या जटील अका तरल भावना व्यक्त ज्यावेळेस करायच्या असतात त्यावेळेस नकळत त्यांच्याकडनं ते नवीन शब्द निर्माण होतात परंतु यांनी शब्द दिले हे म्हणण्यात काही अर्थ नाही यांनी रिप्लेस केले आणि हे संस्कृतमधले शब्द जास्त वापरण्याच्या प्रघातामुळे yeah. या प्रमाण भाषेच्यामुळं yeah. या प्रमाण भाषेमध्ये चुकही काय आहे yeah. की भाषा कोणती की जी लोकांच्या बोलण्यातली भाषा आहे तीच प्रमाण केली पाहिजे तिचं प्रमाणीकरण करा पाहिजे रस्व दीर्घ न कुठं पाहिजे न कुठं पाहिजे ळ कुठं पाहिजे ल कुठं पाहिजे याचं तुम्ही प्रमाणीकरण अवश्य करा पण तुम्ही काय केलं आता उदाहरणार्थ शासकीय अध्यादेश घेऊ आपण मला हे शासनाला सुद्धा आवर्जून सांगायचं आणि लोकांना सांगायचं मराठीतला एकही शासकीय अध्यादेश मराठीत वाचूनही समजत नाही तो इंग्रजीत समजतो लोकांना मराठीमध्ये समजत नाही याचं कारण काय त्याचं एवढं संस्कृतकरण केलेलं आहे की ते शब्द कोणाच्याही सहसा कानावरनं गेलेले नसतात वाचण्यात आलेले नसतात मग मराठी जर शासकीय मराठी जर अशी किचकट झाली असेल तर भाषेचं काय होणार पण प्रशासकीय भाषा ही इंग्रजीपेक्षा महाअवघड असते कारण त्यात संस्कृत शब्दांचा भडीमार असतो आणि जे संस्कृत शब्द मराठी भाषिकांच्या कानावर पडलेले नसतात मला तेच विचारायचं होतं तुम्हाला की भाषा कळायला आणि बोलायला सोपी पाहिजे की शुद्ध पाहिजे शुद्ध भाषा म्हणजे नेमकं काय हे आपण आधी समजावून घेऊ शुद्ध भाषा म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तुमच्या भावना व्यक्त करत असता त्यातला जो मतितार्थ आहे अनुवय आहे अनुयाअर्थ आहे तो समोरच्या व्यक्तीला जो पोचतो ते आपण त्याला शुद्ध भाषा म्हणू आणि आपण बोलण्यात जी भाषा वापरत असतो त्यात काही एवढ्या काय तरल गोष्टींचा काही संबंध नसतो त्याला तरल म्हटलं काय तरल म्हटलं काय किंवा काहीच म्हटलं नाही तरी ते समोरच्या हावभावावरनं हातवाऱ्यांवर नाही समजू शकतं किंवा चेहऱ्यावरच्या भावनांवर नाही समजू शकतं की आम्ही मजा करतोय काय करतोय समजू शकतो परंतु हा जो अट्टहास केला जातो आता अनेक लोक आहेत भाषा शुद्धीकरणाची चळवळ चालवणारे अनेक लोक आहेत आजही आहेत परंतु त्यांचं समाजाने फारसा ऐकल्याचं काय माझ्या पाहण्यात नाही एकेकाळी सकाळमध्ये वाचकांच्या पात्रांमध्ये किमयाचा की पहिला पाहिजे का दुसरा पाहिजे याच्यावर तात्विक वादत असत अशा अनेक काही विशिष्ट शब्द घेऊन की ज्याच्यात वेलंटी कुठला आता खरं म्हणजे हे जे किचकट व्याकरण केलं गेलेलं आहे ते कुठेतरी बदलायला पाहिजे किंवा नवीन आता उदाहरण संधी हा शब्द आहे संध्या हा शब्द वापरला चालत नाही लोकांना किंवा संस्कृती आहे संस्कृत हा शब्द वापरला चालत नाही लोकांना संस्कृत्याकडून असतं का ते संस्कृती हा बहुवचनी पण <laughs> असतो <असार> असं म्हटलं <मत्ते> जात <दा। laughs> पण संस्कृती हा बहुवचनी नाही होत <laughs> तुम्ही संस्कृतच म्हणायला पाहिजे परंतु हे जे काय म्हणू आपण त्याला भाषेचं सुलभीकरण पाहिजे का अवजडीकरण पाहिजे भाषेचं सुलभीकरण पाहिजे नाही तर आपण नुसतं म्हणतो मग आजची पिढी काय ती मराठीत बोलत नाही ते इंग्रजीत बोलायला लागतं किंवा हिंदीत बोलते मराठीत कर बोलत नाही ते तसंच करणार कारण तुम्ही त्यांना अवजडपणाकडे ढकलताय सुलभीकरणाकडे ढकलत नाही तुम्ही संधीचं संध्या म्हटलं काय बिघडते आणि काय चुकलंय त्याच्यामध्ये किंवा संस्कृती आणि संस्कृती समजा मी एक उदाहरण दिलं उदाहरण म्हणून देतो असे अनेक शब्द आहेत किंवा अनेक वाक्यरचना आहेत की ज्याच्यामध्ये हा गोंधळ घातला जातो कोणाकडनं ह्या भाषा शुद्धीकरण वाजल्याकडनं <गणेथिख> कारण त्यांची अपेक्षा काय असते की जे संस्कृतचं व्याकरण आहे ते मराठीवर लागायचं परंतु संस्कृतचं व्याकरण आणि मराठीचं व्याकरण यात जमीन आसमानाचा फरक आहे मराठीची वाक्य रचणं आणि संस्कृतची वाक्य असणं किंवा इंग्रजीची वाक्य रचना यात जमीन आसमानाचा फरक आहे तुम्ही त्याचा अनुवाद करायचा आहे का तुम्हाला तो अनुवाद नका करू ना मग तो समजणार कसा आणि तोही तुम्ही शब्दशा अनुवाद करायचा प्रयत्न करणार मग संस्कृतमध्येच लिहा ना तुम्हाला शासकीय आदेशच काढायचे संस्कृतमध्ये काढा मराठी काढूच नका नाहीतर तर तुम्ही साठ सत्तर टक्के संस्कृत शब्द वापरणार आणि फक्त कॉमे स्वल्पविराम फक्त मराठीत टाकणार <laughs> तर ते काय शुद्धीकरण म्हणता येणार नाही त्याला शुद्धीकरण ना 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 <laughs> कुठे पाहिजे की उलट हे असे जे सुलभ सुलभीकरण पाहिजे आधी जवळपास पाच भाषांना हा दर्जा होता क्लासिकल लँग्वेजचा अभिजात म्हणून तर आता जवळपास दहा भाषा आहेत की त्याच्यामध्ये जोडलेत परत सो आता त्याच्यामुळे त्याची जी एक्सक्लुझिव्हनेस होती ती कुठंतरी कमी झाली असं नाही वाटत का आता एक्सक्लुझिव्हनेस कमी अशासाठी होतो की एकच भाषेला अभिजात दर्जा मिळावा बाकीच्या भाषा नको या अर्थाने तर म्हणायचं संस्कृतला मिळाला त्यावेळेस इतर भाषांना काही गरजच नाही पहिली तमिळ ना तमिळला पहिले मिळाल्या द्रविडन भाषा कोळातली ना त्यामुळं <laughs> मराठीला फरक पडत नव्हता त्यामुळं हो पण संस्कृतला मिळाली म्हटल्यावर अर्थ काय झाला की संस्कृत ही अभिजात भाषा ठरली म्हणजे बाकीच्या ज्या भाषा आपण मानत होतो आहे नाही दुय्यम आहे संस्कृत पासून बनलेले आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं बरोबर मग शिक्कामोर्तब जर झालं या दुय्यमच आहेत मग त्याला अभिजात भाषेचा दर्जा का हे चुकीचं होतं हे आता उठ यादेश सिद्ध झालं की एक्सक्स गेला तो संस्कृतचा गेला आहे तमिळचा गेला आणि हो तो गेला यात काय वाऊग आहे त्यात काहीच वाऊग नाही कारण का की जगातली मी सांगतो कोणतीही प्रादेशिक भाषा हे फक्त दहाच भाषांना मिळालं ना हे भारतातल्या सर्वच भाषांना मिळाला पाहिजे याचं कारण असं की प्राकृत भाषांमध्ये काश्मीरी भाषा येते पंजाबी भाषा येते राजस्थानी भाषा येते सिंधी भाषा येते आसाम स्तर सुद्धा मिळाले परंतु मणिपूरची भाषा येते म्हणजे सर्व प्रादेशिक भाषा या मुळात अभिजात का स्वतंत्रच असतात कारण त्यांना त्यांच्या भूगर्भशास्त्र आणि भूगोलाचा त्याचं नातं असतं त्यामुळे ते दुसरी ते स्वतंत्रच असते थोडेफार तुम्ही शब्द उदार घेते जसं आपण म्हटलं इंग्रजीतले शब्द घेत शब्द आपण शब्द घेत असतो ते शब्द घेतले म्हणजे भाषा नाही म्हणत नुसत्या शब्दांनी भाषा म्हणत नसते त्याची प्रवृत्ती असते म्हणजे भाषा म्हणजे नुसतं शब्द नव्हत ना शब्द उधार घेतले म्हणजे आपली भाषा इंग्रज आली किंवा आपली भाषा संस्कृत आली असं होत नाही फक्त ते करताना ते शब्द समजले तर पाहिजेत आता टेबल हा शब्द सगळ्यांना समजतो कॉम्प्युटर हा शब्द सगळ्यांना समजतो मग त्याला रिप्लेस करण्याचं मेज हा मेज, मेज शब्द मेज हा शब्द सुद्धा मुळात संस्कृत आहे का नाहीये तो पारसी शब्द आहे ओके okay. त्यामुळे आपण अशा अनेक गोष्टी आहेत की आपण अनेक शब्द घेतलेले असतात कालोगात आपण हे विसरून जातो की हे शब्द उधार घेतलेत आपण आपण सरसपणे वापरतो ना आपण मग सरसपणे वापरले जाणारे शब्द वेगळे आणि तुम्ही जाणीवपूर्वक तुमची भाषा शुद्ध करायची मग मग संस्कृतमध्ये कसे शब्द घेताय तुम्ही नवीन बनवा किंवा बोली भाषेतले शब्द घ्या त्यांना नवीन अर्थ द्या तुम्ही नवीन अर्थ देऊ शकता ना कारण आपण इतिहास काळात अनेक शब्दांना नवीन अर्थ देतो उदाहरण कार हा शब्द कारस्थानी स्त्री किंवा कारस्थानी पुरुष हा शब्द आता जर मी तुला कारस्थानी म्हटलं रागी ना रागीन येणार केवळ शंभर वर्षापूर्वी कारस्थानी पुरुष किंवा कारस्थानी महिला हा अत्यंत चांगला शब्द होता आमची नायिका एवढी कारस्थानी होती की तिने तिच्या बुद्धीचार हो वास्तव ही फार जुन्या एकोणीशे वीस साली प्रकाशित झालेली कादंबरीत वाक्य आहे की तिने तिच्या कौशल्याने यश मिळवलं त्यात कारस्थानीचा अर्थ असा होता की जो आपल्या लटपटी खटपटी करून बुद्धीच्या चातुर्य चालवून mm. एखादी गोष्ट साध्य करतो mm. तो कारस्थानी हा मूळ अर्थ होता mm. आज आपण तो कोणत्या अर्थाने वापरतो निगेटिव्ह निगेटिव्ह अर्थ असुर शब्द घ्या संस्कृतच असुर शब्द आधी चांगला अर्थाने होता प्राणवाण वीरवाण म्हणजे असुर हा असुर शब्दाचा मूळचा अर्थ आज आपला असुर शब्द कोणत्या अर्थाने घेतो दैत्य दानव राक्षस असं आता राक्षस शब्दाचे ते सांगतो राक्षती इति आहे ही राक्षस या शब्दाची मुळशी व्याख्या म्हणजे जो रक्षण करतो तो राक्षस आज आपण कोणत्या अर्थाने घेत होतो परत विलेनियस याच्यामध्ये अत्यंत नीच अर्थाने घेतो नीच, नीच, नीच रक्त पिपासू नरमाज मोक्षक अकराळ विकराळ अकराळ विकराळ म्हणजे शब्दांचे अर्थ कालोघात बदलत जात असतात त्यामुळे आपण नवीन शब्द तयार तरी करू शकतो किंवा जे बोली भाषांमध्ये आहेत त्या शब्दांचा अर्थ व्यापक करू शकतो ते, ते आपण करायला पाहिजे मराठी भाषेला सगळ्यात मोठा धोका कोणता मराठी माणूस हा मराठी भाषेला काय केलं मध्ययुगामध्ये सतराव्या अठराव्या शतकामध्ये उत्तरेवर राज्य गाजवायचा प्रयत्न केला अटकेपर्यंत गेले असं म्हणतो इकडे तुंगभद्रेपर्यंत गेले असं म्हणतो परंतु मराठी माणसाने आपली तिथे प्रशासन कधीच बसवलं नाही ते जर बसवलं असलं तर मराठी भाषेचा प्रचार हा झाला असता सातवन काळाचं आपण सा उदाहरण घेऊ इथे इथे मुद्दा थोडासा वेळ घेतो मी सातवन काळात मराठी भाषाचं एवढं कारण सातवांचं राज्य गुजरात आंध्र प्रदेश महाराष्ट्र अख्खा कर्नाटकाचा काही भाग आणि मध्य प्रदेश एवढं विस्तृत पसरलेलं होतं त्यामुळे मराठीमध्ये लिहिणं कारण मराठी वाचकही होते मराठीमध्ये म्हणजे जे मराठी लोक होते म्हणजे पहिलं रामायण रामायण रामकथेवरचं पहिलं महाकाव्य वाल्मिकीचं नाही ते आहे पौमचर्य विमल सुरी नावाच्या माणसाचं इसवी सणाच्या पहिल्या शतकात ते लिहिले नाही वाल्मिकी रामायण तिसऱ्या शतकातलं आहे दोनशे वर्षाचं अंतर आहे ते जाऊ दे पण सुरी महाराष्ट्र नव्हता ना विमल सुरी उतर तर वासुदेव हिंदी संघदास गणिने लिहिलेलं त्याला आपण मराठीत लिहिलं गेलेलं ते पहिलं महाकाव्य म्हणजे प्रवास वर्णन ते, ते लिहिणारा संघदास गणे पण महाराष्ट्र नव्हता मूळचा अंगविज्ञा नावाचा ग्रंथ त्याचा लेखक आज्ञाचा आहे पण त्याने मराठीत म्हणजे प्राचीन मराठीत ग्रंथ लिहिला अर्थातच म्हणजे त्यावेळेस मराठी भाषा ही राष्ट्रीय भाषा बनलेली होती त्याच्यामुळे सर्व त्या काळच्या भाषा तज्ज्ञांनी कोणत्या गोष्टी महाराष्ट्री सगळ्यात सुंदर भाषा आहे असे अभिप्राय त्यांनी दिलेले आहेत की महाराष्ट्री ही प्राकृतातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे असं दिलेलं आहे कारण काय की सत्ता होती आणि साडेचारशे वर्ष टिकली ना सातव सत्ता परंतु या मध्ययुगात मराठ्यांनी भले त्यांनी प्रदेश जिंकले असतील भले त्यांनी भरपूर कमाई केली असेल अगदी आटकेपार झेंडा लावून आपण म्हणतो ना, ना पाणीपतला जरी हार झाली असली तरी हरकत नाही पण शेवटी आपण दिल्लीचं तक्त राखलं ना बरोबर बरोबर किती एवढं करूनही आपल्याला मराठी भाषेचं काहीही स्थापित करता आलेलं नाही ना। हे झालं मध्ययुगातलं वर्तमान काळ काय आहे वर्तमान काळ जर आपण पाहिलं तर मराठी माणसाने दिवसेंदिवस आता महाराष्ट्रातल्या मराठीतल्या किती शाळा बंद आहेत अठरा हजार शाळा बंद आहेत दिवसेंदिवस प्रत्येक शाळा बंद होत चाललेली का बंद असतात कारण मराठी माणसाने आपली मुलं मराठी शाळेत पाठवायची नाही ठरवलं ना ते काय सरकारने केलं नाही किंवा ते कोणी बाह्य शक्तीने केलेलं नाही कुठे काय इंदिरा गांधी म्हणायचे त्याप्रमाणे हे अमेरिका का, का, का हात आहे या पाकिस्तान का हात आहे असं तर काही हे झालेलं नाही म्हणजे मराठी माणसानेच या शाळा बंद पाडल्या असं मला म्हणावसं वाटतं कारण मुलं जर जात नसेल तर शाळा चालू ठर गव्हर्नमेंट तरी काय करणार आहे म्हणजे मराठी माणूस याला एकतर आपल्या भाषेचा अभिमान नाही तिसरी गोष्ट याला साहित्यिक विचारवंतही जबाबदार आहेतच कारण अनेक लोकांनी काय केलेलं आहे आतापर्यंत की ह्या म्हण किंवा राजकीय हारी गेल्यामुळं काल राज ठाकरे म्हणाले की साहित्यिकांचा सा राजकारणावर वचक सा असायला पाहिजे नाहीये का नाही आहे कारण हेच विकले गेलेले खरं मग जर हे जर साहित्यिकच जर विकले जात असतील विचारवंत जर विकले जात असतील किंवा ते स्वतः वादाच्या कोशात बंदिस्त होणार असतील तर मग मराठीचं काय होणार हरि नके गेले पंधरा वर्ष या अभिजात मराठीसाठी झगडले गे त्यांचं गेल्या चार दिवसामध्ये तुम्ही नाव तरी कोणी काढल्याचं ऐकलं आहे का तुमच्याकडनं ऐकलंय त्यांनी साडेपाचशे व्याख्यान दिली जनजागरण केलं त्या अहवाल जो ज्या अहवालावरनं हे मिळालं अभिजात दर्जा तो अहवालाचे समन्वयक ते होते आणि काम त्यांचं एकट्याच आहे बाकीचे सगळे नावाचे होते फक्त अध्यक्षापासून बाकीचे सेक्रेटरी बिक्रेटरी त्यांचे कंट्रीब्युशन काहीच नाही आहे कसंच योगदान नाही पण तरी त्यांचं नाव कुणीही सुद्धा काढलेलं नाही हे दुर्दैव नाही का म्हणजे मराठी माणूसच मराठीचा शत्रू आहे एक नंबरचा शत्रू आहे आणि मराठीचा विनाश हा मराठी माणूसच घडवणार त्या अभिचा दर्जा मिळाला आहे म्हणून काही लगेच त्याच्यात बदल होणार आहे असं मला वाटत नाही कारण भाषा म्हणजे काहीतरी असतं भाषा म्हणजे आपलं काहीतरी जबाबदारीची असते म्हणजे दुसरी अभिमान बाळायला काय आपण कशाचा का अभिमान बाळगतो त्याला काही डोकं लागत नाही आपली काहीतरी जबाबदारी असते याचं आपलं भान नाही आपण पुस्तक वाचत नाही आपण लेख वाचत नाही आपण फेसबुकवर सुद्धा चार ओळीच्या पोस्ट फक्त वाचतो लेखच जर टाकला अख्खा तर कोणी ढुकूनही बघत नाही वरच्या दोन ओळी बघून कॉमेंट करतात लोक किंवा आजकाल नाव बघूनच नसतं हा नाव बघून तर बघता काय एकदम लाव टाकून देतात जो काय एका लेखाला वाचा पोस्ट टाकणार वा 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 मी किती खुश झालो काय नाही हा सगळा बाष्कळपणा आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची ही चर्चा आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला कुठले नवीन विषय ऐकायचे असतील कुठल्या नवीन वक्त्यांना ऐकायचे असेल तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा द पोस्टमन